subscribe now and press the bell icon. Never miss an update. हेलो फ्रेंड्स, मी धनश्री सातपुते. आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्क्वेअर रूट कसे फाइंड करायचे ते सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण इथे नंबर घेऊया 576. आता आपल्याला याच्या पेयर्स बनवायचे आहे. तर पेयर्स कशा बनवायच्या? राईट हँड साईडवरून. म्हणजे सगळ्यात अगोदर काय येणार? 76 आणि उरलेली पेयर म्हणजे 5. इथे दोन पेयर बनल्या. आता हे 76 याच्या युनिट प्लेसवर कोणचा नंबर आहे? 6 आहे. तर या स्क्वेअरमध्ये कोणाच्या याच्यावर युनिट प्लेसवर 6 आहे ते बघूया. तर इथे 4 आणि 6 आहे. तर आपण इथे 4 आणि 6 लिहून घेऊ. आता नंतर 5 बघूया. तर 5 कशाच्या मधात, कोणत्या नंबर्सच्या मधात येतात? 4 आणि 9च्या मधात. तर आपण इथे 2 आणि 3 ह्या दोन नंबरच्या मधात प्लस स्क्वेअर रूट 5 येतात. मग आपण इथे सगळ्यात छोटावाला नंबर घेऊ. छोटावाला नंबर कोणचा? 2. आता आपल्याला इथे 2 मिळाला, टेन्स प्लेसवर 2 मिळाला. तर आपल्याला युनिट प्लेसवरचा डिजिट फाइंड करायचा आहे. तर 2च्या नंतर कोणचा डिजिट येते? 3. 2 × 3 = 6. आता इथे बघू की 6 हा 5 पेक्षा छोटा आहे की मोठा आहे. तर 6 5 पेक्षा मोठा आहे. तर मग म्हणजे 5 लहान झाला. तर आपण इथे लहानवाला डिजिट घेऊ, म्हणजेच 4. तर आपल्याला इथे रूट भेटला 24. म्हणजे 576चा स्क्वेअर रूट काय आहे? 24. नंबर घेऊया. आता आपण इथे 4 डिजिट नंबर घेतलेला आहे. तर मग याच्या पेयर्स कशा बनणार? 76 आणि 54 अशा दोन पेयर बनणार. आता सगळ्यात अगोदर बघूया की 6 युनिट प्लेस आहे. तर 6 कोणत्या स्क्वेअरच्या स्क्वेअरला आहे? तर 4 आणि 6ला आहे. तर इथे आपण 4 आणि 6 लिहून घेऊया. आता 54 कोणाच्या मधात येतात? आता 54 49 आणि 64च्या मधात येते. म्हणून आपण इथे लिहून घेऊ 7 लिहून घेऊ, कारण की आपण छोटा नंबर घेतो. म्हणून टेन्स प्लेसवर काय असणार आपला? मोठा नंबर, छोटा नंबर, म्हणजे 7. आता युनिट प्लेसवर कोणचा डिजिट असणार ते बघू. तर युनिट प्लेसवर कोणचा डिजिट असणार? त्याच्यासाठी आपल्याला 7ला त्याच्यानंतर त्या डिजिटसोबत मल्टिप्लाय करावं लागणार. म्हणजे 7 × 8 काय होणार? 56. आता 56 पेक्षा 54 छोटा आहे की मोठा आहे? 54 लहान आहे, म्हणजे छोटा आहे. तर आपण छोटावाला डिजिट घेऊ, म्हणजे काय? 4. म्हणजे याचाच अर्थ असा झाला की 5, 4, 7, 6 याचा स्क्वेअर रूट 74 येतात. अशा प्रकारे आपण यापेक्षा पण मोठ्या डिजिटचा नंबर, डिजिटचा स्क्वेअर रूट फाइंड करू शकतो. आता आपण इथे 676 घेतला आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे आणि आशा करते की तुम्हाला हा नक्की समजला असेल. थँक्यू.